सोलापूरमध्ये अवैध हातभट्टी चालकांची मुजोरी पाहायला मिळाली. अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महिला पोलीस कर्मचारी प्रियंका गुटे या जखमी झाल्यात. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी मुळेगाव तांडा इथे अवैध हातभट्टी अड्डा सुरू असल्याची माहिती प्राप्त केली. त्यानंतर पोलिसांचं एक पथक या ठिकाणी कारवाई करायला गेलं, त्यावेळेस हा हल्ला झाला. यावेळेस हातभट्टी दारूसाठी वापरण्यात येणारं 1480 लिटर रसायन नष्ट करण्यात आलं. एकूण 3,43,000 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईमध्ये नष्ट झाला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.